कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या उद्भवलेल्या परिस्थितीत निधी अभावी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ उर्वरित पात्र लाभार्थ्यांना तूर्तास देता येणं राज्य सरकारला शक्य नाही, मात्र अशा पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना थकबाकीदार न मानता या शेतकऱ्यांना संबंधित बँकांनी या खरीप हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून द्यावं असा शासन निर्णय राज्य सरकारनं जारी केला आहे। त्यामुळे कर्जमुक्ती योजनेचा लाभ न मिळालेला शेतकरी पीक कर्ज घेण्यापासून वंचित राहणार नाही। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँका आणि ग्रामीण बँकांना पीक कर्ज त्वरित उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। कर्जमुक्तीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या उद्देशाने सरकारकडून देय असलेल्या रकमेवर या बँकांना सरकार व्याज देणार आहे। कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत 19 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे। 2019 खरीप हंगामात राज्यातील दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांमध्ये पीक कर्जाचं पुनर्गठन करायला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे। तसंच खरीप हंगामातील कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यासंदर्भातला शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे। या शासन निर्णयानुसार अल्पमुदत पीक कर्जाचं पुनर्गठन मध्यम कर्ज मुदतीत करायला मान्यता मिळाली आहे। या अनुषंगानं राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, राज्य सहकारी बँका आणि संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांनी कार्यवाही करावी असं या शासन निर्णयात म्हटलं आहे। जे शेतकरी विहित मुदतीत पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाहीत अशा शेतकऱ्यांची संमती घेऊन पीक कर्जाचं व्याजासह मध्यम मुदतीच्या कर्जात 5 वर्षाच्या कालावधीसाठी पुनर्गठन करण्यात यावं असं या आदेशात म्हटलं आहे।